नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण वाचनपूर्व तयारी कशी करावी ते शिकणार आहोत। पहिलीच्या वर्गात प्रवेश केल्यानंतर वाचन करणं अपेक्षित नाही, लगेच वाचन करता येईल असंही नाही। कारण ज्याप्रमाणे एखादं लहान बालक जन्मल्यानंतर लगेच चालायला लागत नाही, त्याचप्रमाणे पहिलीच्या वर्गात प्रवेश केल्यानंतर लगेच वाचन करता येत नाही। त्यासाठी वाचनपूर्व तयारी करावी लागते आणि ती कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे। चित्र दाखवल्यानंतर त्या चित्राचं तुम्हाला नाव सांगायचं आहे। नाव सांगितल्यानंतर त्या चित्राचं तुम्हाला नाव दाखवायचं आहे। नाव दाखवल्यानंतर चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायचे। ते झाल्यानंतर शब्द आणि शब्द अर्थात सारख्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे। त्या कशा लावणार, करूया सुरुवात। सर्वप्रथम मी तुम्हाला काही चित्र दाखवतो, ते चित्र फक्त पहा, चित्राचं नाव सांगू नका, ठीक आहे। हे बघा पहिलं चित्र, हे दुसरं चित्र, हे तिसरं चित्र, हे तिसरं चित्र आणि हे पुढचं चित्र। चार प्रकारचे चित्र आपण घेतलेले आहे। आता सांगा जे पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय त्याचं नाव काय, कोण सांगेल? बरोबर, मासा। दुसरं चित्र कोणतं आहे? कप। तिसरं चित्र कोणतं आहे? लाटणे। आणि शेवटचं चित्र आहे पालक। काय केलं आपण? चित्र पाहिलं आणि चित्राचं नाव सांगितलं। आता आपण बघणार आहोत चित्राचं नाव दाखवा। आता पहिलं चित्र आपण पाहिलं मासा, त्याचं नाव आपण आता घेणार आहोत, त्याचं नाव आपण दाखवणार आहोत। बघा मासा। दुसरं चित्र आहे कप। तिसरं चित्र आहे लाटणे। आणि चौथं चित्र आहे पालक। अशा प्रकारचे चार चित्र या ठिकाणी आपण घेतलेले आहे। चित्राचं नाव सुद्धा आपण दाखवलेलं आहे, बरोबर। आता यानंतर आपण बघणार आहोत चित्र आणि शब्द याची जोडी कशी लावायची, ठीक आहे, करूया सुरुवात। तर सर्वप्रथम मी आपण या ठिकाणी चित्र घेऊया। पहिले चित्र आहे पालक, त्यानंतर आहे कप, मासा, लाटणे। अशा प्रकारचे चार चित्र आपण घेतलेले आहे। दुसऱ्या बाजूला घेऊया आपण शब्द, मासा, लाटणे, पालक आणि कप। चार चित्र घेतले, चार शब्द घेतले। आता काय करायचं आपल्याला? शब्द आणि चित्र याची जोडी लावायची आहे। तर सर्वप्रथम काय आहे? पालक। तर पालकाची जोडी आपण लावणार आहोत पालक या शब्दाशी। लावली जोडी। दुसरे आता कप। कप या चित्राची आपण जोडी कशाशी लावणार? कप या शब्दाशी। कुठे आहे कप? तिसरे चित्र आहे मासा। तर माशाची जोडी आपण मासा या शब्दाशी लावणार आहोत। हे बघा लावली। त्यानंतर आहे लाटणे, त्याची सुद्धा आपण जोडी कशाशी लावणार? लाटणे या शब्दाशी। हे बघा अशा प्रकारे चित्र आणि शब्द यांची जोडी आपण लावलेली आहे। समजलं सगळ्यांना? यानंतर आपण पाहणार आहोत जे सारखे सारखे शब्द आहे त्याची जोडी आपल्याला लावायची आहे। आपल्याला शब्द वाचन करायचं नाही, तर जे सारखे सारखे शब्द आहेत त्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या, वाचन करायचं अपेक्षित नाही। करायची सुरुवात। चला पहिला शब्द घेऊया कप, पालक, मासा, लाटण। चार शब्द घेतले। दुसऱ्या बाजूला आपण तेच शब्द घेणार आहोत, लाटणे। घेतला शब्द, मासा, पालक आणि कप। अशा प्रकारचे दोन्ही बाजूला आपण शब्द घेतलेले आहेत। आता जे सारखे शब्द आहेत त्यांची जोडी आपल्याला लावायची आहे। तर बघूया पहिला शब्द कोणता आहे? कप। तर कप या शब्दाची जोडी आपण कप या शब्दाशी लावणार आहोत। बघा बरं, हे बघा कप, कप लावली जोडी। आता दुसरा शब्द आहे पालक। पालक या शब्दाची जोडी आपण पालक या शब्दाशी लावणार आहोत। हे बघा
दुसरी जोड़ी सुद्धा लावलेली आहे। तिसरा शब्द आहे मासा, तर मासा याची सुद्धा आपण जोड़ी लावणार आहोत, हे बघा। आणि आता शेवटचा शब्द आहे लाटणे, त्याची सुद्धा आपण जोड़ी लावणार आहोत, कुठेला हे बघा, लाटणे। सारख्या सारख्या शब्दांच्या जोड्या सुद्धा आपण लावलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण काय केलं, सुरुवातीला चित्र पाहिले, चित्राचं नाव सांगितलं, चित्राचं नाव दाखवलं, त्यानंतर काय केलं आपण, चित्र आणि शब्द याची जोडी लावलेली आहे। ते झाल्यानंतर जे सारखे सारखे शब्द आहेत त्या सारख्या शब्दांच्या सुद्धा आपण जोड्या लावल्या। अशा प्रकारे आज आपण वाचन पूर्व तयारी कशी करावी ते शिकलेलो आहोत। सर्वांना समजलं असेल, होय की नाही? धन्यवाद।